आमच्या व्यवसायात आलेली आहे प्रॉब्लेम, त्याच्यामुळे आम्हाला लवकरात लवकर ही जागा खाली करायची आहे, म्हणजे इथून व्यवसाय आता हलवावा लागणार आहे. तर स्वराजच्या स्कूलची तयारी तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्याच्यामध्ये आहे स्वराजचा उद्या बड्डे, जो की मी अजिबात साजरा करणार नाही आहे. तर गणेशजी भरपूर असे नाराज आहे, कारण की व्यवसाय 2-3 दिवस झाला आणि लगेच ही प्रॉब्लेम आली. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं ह्या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वरा अँड स्वराज. तर तुम्ही इथं बघू शकता की गणेशजी भरपूर असे नाराज आहे, कारण व्यवसाय व्यवस्थित होत नाही आहे. पहिल्या दिवशी भरपूर प्रॉफिट झालं, दुसऱ्या दिवशी कमी झालं, तिसऱ्या दिवशी कमी झालं आणि चौथ्या दिवशी फक्त 70 रुपये आले आणि भरपूर असं नुकसान होत आहे. गणेशजीची सुद्धा म्हणजे मजुरी निघत नाही आहे. आपण शेतात ढोलचा आवाज येतच असणार आहे तुम्हाला. इकडून जाऊ द्या बघा, येले म्हणतात वेळ, काही करायचं वेळ असते ना, आणि मला लय वेळ आहे ढोल वाजव्याचं. तर आता मी शॉपवरून घरून आली, गणेशजीला डबा वगैरे दिला आणि आता एक तर स्वराजचा उद्या बड्डे आहे तर त्याला चॉकलेट एक केक आणून द्यायचा आहे. तर आणि बड्डे तर मी साजरा करणार नाही आहे, कारण कसं आहे स्वरा नसल्यामुळे माझं काही मूड लागत नाही त्याचा बड्डे करण्याचा, आणि ते चांगलं पण नाही वाटत. ती म्हणाली होती मम्मी त्याचा बड्डे कर, पण मला करायचा नाही आहे. तर हे बघा, तर त्याच्यामुळे त्यांनी डिसिजन घेतला की हा व्यवसाय बंद करायचा आहे. तर मी त्यांना थोडासा सपोर्ट केला, मी बोलली की हे बघा हा व्यवसाय आहे, आज चालतो उद्या चालतो, एक दिवस चालतो एक दिवस चालत नाही, परंतु तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याच्यातल्या त्याच्या स्वराजचा उद्या बड्डे आहे. स्वरा होती तर मला खूप म्हणजे असं वाटत होतं की हे करावं ते करावं ते करावं, परंतु स्वराज नसल्यामुळे ना मला कोणता सण साजरा करावा वाटत, ना माझ्या घरात काही गोडधोड करावा वाटत, ना मला काहीच करावं असं वाटत नाही. त्याच्यामुळे मी हा डिसिजन घेतलेला आहे की स्वराजचा बर्थडे मी करणार नाही, रक्षाबंधनला तो मी करणार आहे. बाहबर शंभुरती नाहबर जो सहस बाहबर राम देव राज्य है. जीता मृदुंड पर भूषण वितुंड पर जैसे मुगराज है. तर त्याला डोळ प्रॅक्टिस चालू आहे तुम्ही बघू शकता, परंतु मला आता कॅन्टीनवर जायचं आहे, त्याच्यामुळे मी काही आता जास्त वेळ थांबू शकत नाही. तर मी जात आहे आता घरी. तर चला, कॅन्टीनवर बॅटरी वगैरे नेऊन द्यायची आहे, स्वराज पण रडत आहे आईचा फोन आलता, तर मी तर जात आहे घरी. तर झालेले असं की माझं जे शॉप आहे ना ते इकडल्या साईडनं आहे, आणि तिकडल्या साईडनं सर्व शॉप म्हणजे सर्व नाश्ता सेंटर आहे, बसेस ट्रॅव्हल जाणं येणाऱ्यांचा रस्ता मेन तो आहे, तो रस्ता पलटी करून इकडल्या साईडनं कोणीही येत नाही, आणि तिकडल्या साईडनं जे शॉप आहे ना त्यांचे नाश्ता सेंटर मस्त चालतात. परंतु प्रॉब्लेम असा झालेला आहे की तिथं आपल्याला जागा मिळू शकत नाही. तर आता प्रॉब्लेम हा आलेला आहे, एवढा मोठा आपण बिझनेस स्टार्ट केलेला आहे, 40-50 हजार त्याच्यात गुंतवलेला आहे, सोनं गहाण ठेवलेलं आहे, आणि अशातच मग मराठी माणूस हिंमत खचून जातो, व्यवसाय चालला नाही की तो बंद करण्याचा निर्णय घेतो. परंतु यावेळेस मी असा निर्णय अजिबात घेणार नाही, मी इथं नाही दुसऱ्या जागी ट्राय करणार, परंतु मी माझा हा व्यवसाय मोठा करूनच दाखवणार आहे. तर फायनली एक नवीन हॉस्पिटल आहे की जे भरपूर असं चालतं, तिथं डिलेवरी होतात, म्हणजे चिल्ड्रेन्स हॉस्पिटल आहे, असे 3 हॉस्पिटल एकाच याच्यात आहे आणि डिलेव्हरी होते वगैरे सर्व. तर आम्हाला फायनली ते तो एक पॉईंट सापडलेला आहे. गणेशजी आणि मी आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथं थोडीशी चर्चा वगैरे करून आलेलो आहोत.
तर झालेलं असं की आज डॉक्टर साहेब तिथं हजर नव्हते, त्याच्यामुळे कंपाऊंडरने सांगितलं की तुम्ही उद्या या आणि डॉक्टरशी बोलून घ्या. आता बघूया आम्हाला तो पॉईंट मिळतो की नाही. तर इथं फायनली स्वराजचा उद्या बड्डे आहे, मला तो साजरा करायचा नाही आहे, म्हणून मी फक्त 150 रुपयाचा एक केक आणलेला आहे. स्वराजची आता शाळा सुरू झालेली आहे आणि चार्टप्रमाणे त्याला चपाती भाजी द्यावी लागणार आहे रेग्युलर. उद्यापासून त्याला बुक्स, कंपॉस, सर्व लेटर पॅड वगैरे द्यायचे आहे. तर स्वराजची ही शाळा सुरू झाली तेव्हापासून तिसरी बॉटल आहे. बिचाऱ्याला समजत नाही, त्याच्यामुळे तो मला म्हणतसुद्धा नाही की मम्मा माझा पण बड्डे साजरा कर, बरोबर ना. तर दीदी नसल्या, त्याची दीदी नसल्यामुळे बड्डे तर साजरा होणार नाही आहे. त्याला अकोल्याहून मी एक ड्रेस आणून ठेवलेला आहे आणि आज मी त्याला मस्तपैकी एक बॉटल आणलेली आहे. आता ही तिसरी बॉटल आहे, बघूया किती दिवस टिकणार आहे. एक 20 रुपयाचा कंपॉस आणलेला आहे. तर आता एक अशी समस्या आलेली आहे की आपल्याला तो पॉईंट मिळायला हवा. म्हणजे तिथं कसं पेशंट भरपूर असतात त्या हॉस्पिटलमध्ये, तर आपल्याला डिलिव्हरी पेशंटलासुद्धा काळा चहा, दूध, कॉफी, बिस्किट पुडे, कुरकुरे हे सर्व काही तिथं चालू शकते, नाश्त्यामध्ये पोहे चालू शकते, असे त्या कंपाऊंडरने आम्हाला सांगितले की डेलीला इथं 400-500 पेशंट असतात, त्याच्यामुळे तुमचा जे नाश्ता सेंटर आहे हे मस्तपैकी चालणार आहे. आणि त्यांनी हे पण सांगितलं की जरी डॉक्टर साहेबांनी तुम्हाला इथं शॉप लावू दिलं नाही, तरी पण तुम्ही तुमच्या नावाची एक नेमप्लेट तयार करा आणि त्याच्यावर लिहा की चहा, नाश्ता, डब्बा सुविधा उपलब्ध आहे, जेणेकरून इथं जे कोणते पेशंट येतात ना ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आता बघूया, तिथून तर मी आलेली आहे, हिंमत तर सोडायची नाही, व्यवसाय तर करायचा आणि तो पण छान पद्धतीने मोठा करायचा आहे. तर अशा पद्धतीने मग मी स्वराजचे जे बुक्स आहेत ना त्याला सर्व याला कवर वगैरे लावले आणि तेवढ्यात मग गणेशजी आले. गणेशजीने स्वराजच्या संपूर्ण पुस्तकावर नाव वगैरे, क्लास नंबर वगैरे टाकून दिलेला आहे. अक्षरशः त्याच्या बॉटलवर, टिफिनवर आणि टिफिन बॅग आहे त्याच्यावर सुद्धा म्हणजे नाव टाकून द्यावं लागते, कारण मुलं छोटे छोटे आहेत, त्यांना काही एवढं कळत नाही, बरोबर ना. तुम्हाला हा माझं कसं वाटलं, कारण मला बंद करायचं आहे नाही आहे, मी आधीही सांगते मला व्यवसाय बंद करायचा नाही आहे. जे लोक हसत आहेत ना त्यांना मी करूनच दाखवणार, जिद्दीने करून दाखवणार. फक्त स्वामींनी मला साथ दिली पाहिजे आणि मला ती जागा, तो पॉईंट मिळाला पाहिजे. कारण कसे आहे, काही असे पॉईंट आहे की तिथं व्यवसाय 100% चालतो, परंतु बाहेरचे जे लोक आहे ना, मद्रासी वगैरे जे असे बाहेरचे लोक आहेत ना, त्यांनी मस्तपैकी त्यांचे शॉप लावून घेतलेले आहेत आणि जागा रोखून घेतलेल्या आहेत आणि आपल्या मराठी माणसाला एकपरी जागा मिळत नाही असा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण आतापर्यंत आम्ही झोपलेलो होतो, आता उठलेलो आहो, तर बघू आपल्या नशिबात जे जागा असणार आहे ते तर मिळणार आहे, परंतु प्रयत्न करणं तर आपल्याला सोडायचं नाही आहे आणि ते मी कधीच सोडणार नाही आहे, बरोबर ना. तर उद्या स्वराजचा बड्डे आहे, तुम्ही सर्व स्वराजला सर्वांनी शुभेच्छा द्या, कारण मला स्वराजचा बड्डे आला आठवण की भरपूर काही आठवण येते की एक वेळ माझी अशी होती की स्वराजच्या बड्डेला म्हणजे डिलिव्हरीला सुद्धा मला वेळ नव्हती, बस स्वामींनी माझ्यावर तो एक क्षण आणला की त्यावेळेस मी सर्वांना मदत मागितली, सर्वांनी मला मदत केली आणि मी परतसुद्धा केली. तर धन्यवाद स्वामी की तुम्ही मला तेव्हापासून कोणासमोरही हात पसरवण्याची माझ्यावर वेळ आणली नाही. तर हे बघू शकता हा स्वराजचा सकाळचा ड्रेस जो की तो घालून जाणार आहे, आताच त्याचे पांटी ड्रेस वगैरे काढून ठेवलेला आहे. ही बघा बॅगवर पण त्याच्या नाव टाकून ठेवलेलं आहे, वॉटर बॉटल व सगळ्या याच्यावर. आणि हो, स्वराजला शाळेत प्रियांशू म्हणतात, ही त्याची स्कूल बॅग. तर कशी आहे त्याची स्कूल बॅग, वॉटर बॅग वगैरे ते नक्की सांगा. आणि स्वराजच्या बड्डेच्या तुम्ही सर्वांनी भरपूर शुभेच्छा द्या आणि उद्याचा ब्लॉग बघायला मात्र विसरू नका. आणि त्याच्या बड्डेची पण तयारी झालेली आहे, त्याच्यासाठी केक आणलेला आहे, चॉकलेट्स आणलेले आहे, न्यू ड्रेस आणलेला आहे आणि त्याच्या शाळेतच त्याचा बड्डे साजरे होणार आहे, घरी तर आम्ही करणार नाही आहे. आणि स्वरा आल्यावर नक्कीच आम्ही बड्डे साजरा करू, कारण स्वरा नसल्यामुळे की आमचाला काही साजरं करावं वाटत नाही, ते सण असो की कोणाचा वाढदिवस असो, बरोबर ना. तर चलो बाय, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉग नक्कीच बघा की स्वराजचा बड्डे त्याच्या शाळेत कसा झाला. चला, तर तुम्हाला स्वराजची पॅकिंग कशी वाटली ती नक्की सांगा. बाय बाय सर्वांना.